मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण बघू शकता आपल्या समोर आहे शासन निर्णय हा शासन निर्णय आहे मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार अठराचा तर हा शासन निर्णय आपल्या सर्वांकरिता अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो राज्य शासनाचं नेमकं धोरण हे नोकर भरतीबद्दल कशा प्रकारचं आहे याबद्दलची प्रचिती आपल्याला या शासन निर्णयामधून होणार आहे मित्रांनो शासन निर्णय आहे कंत्राटी नोकर भरती बद्दलचा आणि यामध्ये विशेष करून ही कंत्राटी नोकर भरती सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्याबद्दलच्या सुधारित सूचना या शासन निर्णयामध्ये दिल्या गेलेल्या आहेत यावर आधारित मित्रांनो मी आजच एक व्हिडिओ बातमी दिलेली होती ती दि लोकमतची बातमी होती लोकसत्ताला सुद्धा अतिशय मोठी बातमी यावर आलेली आहे तर या सर्व बातम्या ह्या या शासन निर्णयाच्या आधारावरच्या आहेत तर मला असं वाटलं की आपल्याला अधिकृत माहिती मिळावी नेमकं शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपल्याला सुद्धा माहिती व्हावं त्याचबरोबर या सर्व शासन निर्णयाचा मेगा भरतीवर बेरोजगारीवर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांवर कशा प्रकारे परिणाम पडणार आहे याबद्दलची चर्चा सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे तर मित्रांनो सेवानिवृत्त अधिकारी तसेच बाह्य यंत्रणेमार्फत सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत सुधारित सूचना अशा आशयाचा हा अकरा डिसेंबर दोन हजार अठराचा महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाला जवळपास आपण बघू शकता आठ काही परिपत्रक आहेत आणि काही शासन निर्णय आहेत याचा संदर्भ आहे तर याच महत्व आपल्याला जाणून याचा आलेच असेल की एवढ्या मोठ्या आठ वेगवेगळ्या प्रकारच्या शासन निर्णयाचा शासन परिपत्रकाचा संदर्भ या शासन निर्णयाला दिलेला आहे विषय सुद्धा तसाच आहे की भरती भरतीबद्दलचा हा विषय प्रस्तावना पहिल्या आपण जाणून घेऊया त्यानंतर आपण शासन निर्णयाकडे बोलवूया प्रस्तावना मित्रांनो अशी आहे की दीर्घकालीन वित्तीय स्त्रियासाठी वेतनावरील खर्चाचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या दरा सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये आणि हे सर्वसाधारण तत्व पाळणे आवश्यक आहे त्या दृष्टीने प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयीन मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंद अंतिम करण्याच्या सूचना या अकरा दोन दोन हजार सोळा ते व दिनांक सोळा नऊ दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वे देण्यात आल्या होत्या परंतु प्रशासकीय विभागाने सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याच्या कारवाईला गती देण्याच्या दृष्टिकोनातून पंचवीस पाच दोन हजार सतराच्या शासन निर्णयांनी आकृतीबंध अंतिम केल्याशिवाय पदभरती किंवा नवीन पद निर्मिती करता येणार नाही अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याच्या कारवाईला अजून काही कालावधी हा लागणार आहे मित्रांनो शासन निर्णय आपण संपूर्ण व्हिडिओ बघा नेमकं आपल्याला यामधील तथ्य काय आहे कशाप्रकारे शासनाचं धोरण आहे याबद्दलची संपूर्ण माहिती होईल त्यामुळे आपण अर्धावट व्हिडिओ बघू नका कारण अर्धी माहिती कधीही धोकादायक असते त्यामुळे आपण संपूर्ण माहिती आणि संपूर्ण व्हिडिओ बघा सुधारित आकृती अंतिम करण्याच्या कारवाईला अजून काही कालावधी लागणार आहे म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ असा होतोय की अजून आकृती हा तयार नाही तो अंतिम झालेला नाही आणि यासाठी काही वेळ लागू शकतो ज्या प्रशासकीय विभागांचा सुधारित आकृती अद्याप अंतिम झालेला नाही आणि त्या विभागांना दरम्यानच्या कालावधीत पदाच्या अभावी अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने निदर्शनास आलेले आहे अशी स्थिती मित्रांनो सध्या या सर्व विभागामध्ये झालेली आहे जवळपास साडेतीन ते चार लाख पद हे महाराष्ट्र शासनाचे सध्या रिक्त आहे अशा स्थितीमध्ये प्रशासकीय कामकाज कशा प्रकारे करावं हा मोठा प्रश्न संपूर्ण विभागाचे जे काही विभाग प्रमुख आहे त्यांच्या समोर आलेला आहे सचिवांच्या समोर आहे मग अशा स्थितीमध्ये एकतर मेगा भरती नाही कोणत्याही प्रकारची मोठी भरती नाही आणि त्यामुळे हा सर्व कारभार कोलमडीस आलेला आहे त्यामुळे प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंद अंतिम होईपर्यंत तातडीने कर्मचारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन परिपत्रक वित्त विभाग दोन आठ दोन हजार सोळा आणि शासनाने सामान्य प्रशासन विभाग दिनांक सतरा बारा दोन हजार सोळा मधील तरतुदी शिथिल करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती तर हे जे दोन शासन निर्णय आणि शासन परिपत्रक होतं यामध्ये काही अटी शर्ती होत्या परंतु त्या सर्व अटी आणि शर्ती आता या शासन निर्णयाद्वारे शिथिल करण्यात येत आहेत आणि या शासन निर्णयामधून आपल्याला असं सुद्धा जाणवेल की अद्यापही आकृतिबंद हा तयार नाही अंतिम झालेला नाही तोपर्यंत शासन निर्णय जोपर्यंत आकृतिबंद किंवा रोस्टर बिंदू नामावली ही कम्प्लीट होणार नाही त्याला मागासवर्गीय कक्षाकडून परमिशन मिळणार नाही आकृती बंद हा अंतिम होणार नाही तोपर्यंत भरती हा शासन करू शकत नाही शासन निर्णय काय झालेला आहे शासन निर्णय ते बघूया वित्त विभागाच्या दिनांक दोन आठ दोन हजार सोळाच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट क्रमांक चार अ तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा बारा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक दोन अ सहा मधील तरतुदी खालील प्रमाणे शिथिल करण्यात येत आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन आठ दोन हजार सोळाच्या शासन परिपत्रकातील परि परिशिष्ट क्रमांक चार अ मधील तरतुदी खालील प्रमाणे शिथिल करण्यात येत आहेत गट व अ संवर्गातील तांत्रिक कौशल्य आवश्यक असलेली पदे व गट क संवर्गातील पदे ही जुन्या आकृतीबंधानुसार सेवेच्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदांच्या सत्तर टक्के इतक्या मर्यादेत काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रेद्वारे भरण्याचे अधिकार सर्व प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहेत तर मित्रांनो याचा असा अर्थ होतो की जी जुने आकृती आहे म्हणजेच जुन्या आकृतीबंधानुसार सरळ सेवेच्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या सत्तर टक्केच सरळ सेवेच्या पदा पदाच्या सत्तर टक्के इतक्या मर्यादित काल्पनिक पदे निर्माण करून बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचे अधिकार हे आता सर्व प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेले आहेत म्हणजेच सर्व प्रशासकीय विभाग हे रिक्त पदाच्या सत्तर टक्के पदभरती ही स्थानिक अं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून करू शकतात मात्र सदर काल्पनिक पद पदे फक्त एक वर्षाच्या कालावधीसाठी राहतील आणि हे सर्व पदं एका वर्षासाठी राहतील सदर काल्पनिक पदे निर्माण करण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समिती किंवा उपसमितीच्या मान्यतेची आठ शिथिल करण्यात येत आहे आणि ही पदं निर्माण करत असताना कोणत्याही कमिटीची मान्यता घेण्याची गरज नाही जी आठ होती ती सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे कालावधीत प्रशासकीय विभागाने कार्यवाही करावी आणि या दरम्यानच्या कालावधीत प्रशासकीय विभागाने सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याची करून घेण्याची कार्यवाही करावी म्हणजेच अद्यापही जी काही आकृतीबंध आहे तो पूर्ण झालेला नाही यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होते काल्पनिक पदे निर्माण करताना जुन्या सेवेच्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या सत्तर टक्के कॅमेऱ्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहेत सदर शिथिलता एक वर्ष कालावधीसाठी लागू राहील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा बारा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील शिष्ट क्रमांक अ सहा मधील तरतूद खालील प्रमाणे शिथिल करण्यात येत आहे वक्षित कामासाठी करार पद्धतीने नियुक्ती देताना कार्यालयातील आस्थापनेवरील जुन्या मंजूर पदापैकी सरळ सेवेच्या रिक्त पदाच्या सत्तर टक्के इतके इतके मर्यादित सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देता येईल तर जे काही कर्मचारी आपल्याला नेमायचे आहेत आपण ते कर्मचारी सेवानिवृत्त असलेले नेमू शकता तशा प्रकारची नियुक्ती आपण दिली पाहिजे विपक्षित कामाचे स्वरूप ठरवण्याचे अधिकार संबंधित विभागास राहील करार पद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप आकस्मिकता सार्वजनिक हित इत्यादी बाबी विचारात घेण्यात याव्यात सदर शिथिलता एक वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे तर याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देता येईल तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा करार पद्धतीने नियुक्ती देता येईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि जास्तीत जास्त विभागामध्ये सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांची एकमेकाची ओळख असल्याकारणाने त्याचबरोबर त्यांना त्या पदाचा अनुभव हा मोठा असल्याकारणाने आणि त्यांना कोणत्या प्रकारचं काम करण्यासाठी अडचण येत नसल्या कारणाने त्यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना इथे जास्त प्रेफरन्स हा दिला जाणार आहे वरील अ आणि ब मधील दोन्ही तरतुदीनुसार सेवा उपलब्ध करून घेताना कोणत्याही परिस्थितीत जुन्या आकृतिबंधानुसार सर्व सेवेच्या मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदाच्या सत्तर टक्के या मर्यादेतच पदे भरण्यात यावीत सदर मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता संबंधित प्रशासकीय विभागाने घ्यायची आहे याबरोबरच विभागाचे विभागाने पदोन्नतीची प्रलंबित कार्यवाही पंचेचाळीस दिवसात पूर्ण करून सामान्य प्रशासन विभागास अहवाल सादर करायचा आहे त्याचबरोबर असं सुद्धा म्हटलेलं आहे की जे काही प्रमोशनचे पदोन्नतीचे प्रकरण प्रलंबित आहेत ते पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्ण करायचे आणि तशा प्रकारचा अहवाल हा सामान्य प्रशासन विभागाला द्यायचा आहे बाह्य यंत्रेकडून सेवा उपलब्ध करून घेताना संबंधित प्रशासकीय वित्त शासन परिपत्रक मधील परिशिष्ट क्रमांक इतर तसेच शासन परिपत्रक जिथे दिलेले आहेत मधील उर्वरित मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करायचे आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा बारा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील परिशिष्ट दोन अ सहा वगळता उर्वरित मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच सदर रिक्त पदावर नीम, कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा सेवा महिन्याची से देऊन समाप्त करण्यात करण्यात येतील प्रशासकीय विभागाने सुधारित आकृती अंतिम करून घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी जेणेकरून त्यांना नियमित पद्धतीने कर्मचारी उपलब्ध होऊ शकतील सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून लागू राहणार आहे तर अतिशय महत्वाचा हा मित्रांनो शासन निर्णय होता जो की कंत्राटी पद्धतीला वाव देणारा आहे पोषक आहे तर अशा स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे बरेचसे मित्र असे आहेत की त्यांचं वय हे निघून चाललेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ग्रॅज्युएट आहेत काही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत काही पीएचडी धारक सुद्धा उमेदवार आहेत ते बेरोजगार आहेत रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु शासनाचं जर अशा प्रकारे कंत्राटी धोरण जर असेल तर नक्कीच याचा विपरीत परिणाम या नव तरुणावर आणि कौशल्य असलेल्या युवकावर होणार आहे त्या अनुषंगाने हा शासन निर्णय आपल्या सर्वांकरिता अतिशय घातक आहे मित्रांनो आणि आपल्या सर्वांना याची माहिती राहावी जाणीव राहावी अधिकृत माहिती मिळावी या दृष्टिकोनातून हा शास्त्रज्ञान मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास व्हिडिओच्या माध्यमातून आणून दिलेला आहे नक्कीच मित्रांनो आपलं मत या बद्दल आपण कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स येत असतात अतिशय अभ्यासू कमेंट्स आपल्या असतात अतिशय खूप चांगल्या कमेंट्स असतात आपलं मत सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण व्यक्त करतात सुद्धा आपल्या सर्वांचे आभार मित्रांनो काही कमेंट्स अशा आहेत की ज्याची भाषा लेवल या जी लेवल आहे ती अतिशय खालच्या दर्जाची आहे मित्रांनो यावरून आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे त्याचं प्रदर्शन मित्रांनो होत असतं त्यामुळे आपण जेव्हा कमेंट्स देत असता नक्कीच आपल्या भावनाचा मी आदर करतो परंतु आपण कमेंट देत असताना मित्रांनो थोडं तरी भान ठेवा आणि आपली जी भाषा आहे ती नक्कीच चांगली ठेवा आपला सर्वांच्या मताशी मी आप सहमत आहे आपल्या परिस्थितीशी मी सहमत आहे परंतु आपलं मत व्यक्त करण्याची अनेक साधन असतात आणि आपण आपल्या चांगल्या भाषेमध्ये सुद्धा आपला, आपला रोष हा व्यक्त करू शकता मित्रांनो त्यामुळे थोडी आपण खबरदारी घ्या आणि चांगल्या स्वरूपामध्ये आपल्या कमेंट्स आपली मत आपले विचार हे व्यक्त करा आपल्या सर्वांचं स्वागत आहे कारण आपल्या कमेंट्स हे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता मित्रांनो बघत असते आणि आपल्यासारखे नवयुवक सुद्धा असतात मित्रांनो आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपल्या ज्या कमेंट्स असतात त्या काही मित्रांकरता पोषक असतात त्यांना सुद्धा त्या, त्या कमेंट्समधून बरंचसं ज्ञान मिळत असतं त्यामुळे आपण ज्ञान देण्याचं काम करा मित्रांनो त्यामुळे आगामी काळामध्ये आपण याची एक खबरदारी घ्या मित्रांनो जर आपण आतापर्यंत या, या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद